तुमचं आणि तेव्हाचे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचं ट्युनिंग खूप अफाट होत असं तेव्हा म्हणायचंय मध्ये ज्या काय गोष्टी घडल्या कशामुळे घडल्या त्याचं सगळं कवित्व करून झालं मी त्याच्याकडे जाणार नाही कारण ती खूप मोठी स्टोरी आहे पण आता शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे आहेत शिवसेनेच्या कुठल्या नेत्याबद्दल तुम्हाला वाटतं की ट्युनिंग तुमचं अधिक चांगलं आहे माझं एकनाथराव शिंदेचीच ट्युनिंग अतिशय चांगलं आहे माझं हे खरंच आहे की माझं उद्धवजींशी चांगलं ट्युनिंग होतं पण ते त्यांनी सोडलं म्हणजे बेसिकली ज्या दिवशी त्यांनी माझ्याशी फोनवरही बोलायला नकार दिला त्या दिवशी ट्युनिंगचा अर्थ काय राहिला त्या दिवशी ते, ते संपलं तुम्ही तु, तु, तु प्रयत्न स्वतःहून केले होते कारण मला बऱ्याच त्यातल्या त्यावेळेस सगळ्या जवळला गोष्टी बघितल्या शंभर टक्के मी स्वतः त्यांना फोन केले असं असतं बघा तुमचे माझे संबंध आहेत तुम्हाला एखादी गोष्ट जर माझ्यासोबत करायची नाही तर लीस्ट तुम्ही फोनवर येऊन सांगू शकता नाही देवेंद्र तुमच्या सोबत, सोबत, सोबत हो मला नाही करायचं पण एवढे सौजन्य दाखवायचं नाही पाच वर्ष ज्यांच्या सोबत आपण काम केलं आहे त्यांच्यासोबत फोनवरच यायचं नाही म्हणजे मी तर असं म्हणेन की मातोश्रीचे दरवाजे त्यांनी बंद केले मी तर त्याही वेळेस तयार होतो त्यांनी बंद केलं त्यामुळे हा प्रश्न मला विचारण्यापेक्षा आता त्यांनाच विचारला पाहिजे नाही तुम्ही ट्युनिंग एवढं चांगलं होतं म्हणत म्हणतो आणि मधल्या काळात तुम्ही आणखी एक स्टेटमेंट केलं होतं की राष्ट्रवादीशी सायमल्टेनियसली बोलणी सुरू होती राष्ट्रवादीची तुम, राष्ट्रवादीने तुमच्याशी बोलणी एक वेगळ्या विंडोमध्ये सुरू केली होती एकीकडे शरद पवार सुप्रिया सुळे हे महाविकास आघाडी बद्दल बोलत होते दुसरीकडे प्रफुल्ल पटेल किंवा इतर काही नेते हे भाजपसोबत बोलणी सुरू ठेवत होते पण तुमचं आणि उद्धव ठाकरेंचं तेव्हा ट्युनिंग असताना तुम्ही असं एक अलर्ट नाही केलं त्यांना की राष्ट्रवादी आमच्यासोबत सुद्धा कुठेतरी चर्चा करते बिलकुल नाही याचं कारण आम्ही राष्ट्रवादीशी चर्चा केव्हा सुरू केली जेव्हा हे लक्षात आलं की उद्धवजींनी काँग्रेसशी चर्चा सुरू केली आहे राष्ट्रवादीशी सुरू केली आहे आणि आता यांनी मानसिकता बनवली आहे यांना मुख्यमंत्री व्हायचंय यांना आपल्यासोबत यायचं नाहीये त्यावेळी आम्ही राष्ट्रवादीशी चर्चा सुरू केली त्याच्या आधी आम्ही राष्ट्रवादीशी सुरू नाही केली जवळजवळ आठ दिवस नऊ दिवस आम्ही शिवसेनेशी प्रयत्न करत होतो पण ज्या क्षणी फोनवरही बोलायला त्यांनी नकार दिला त्यावेळी मग राजकारणामध्ये असं शांत बसता येत नाही मग अल्टरनेटिव्ह तुम्हाला शोधावे लागतात अल्टरनेटिव्ह म्हणून आम्ही राष्ट्रवादीशी बोलणी सुरू केली मग राष्ट्रवादीशी बोलणी सुरू असताना एक वेगळा अंडरकरंट होता की अजित दत्ती नाही 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 पण राष्ट्रवादीशी अधिकृत बोलणी होती आमची कुठेही अनधिकृत बोलणी नव्हती व्यक्तीशी बोलणं नव्हतं राष्ट्रवादीशी आमची बोलणी होती मी याबद्दल अनेक वेळा सांगितलंय तुम्हालाही प्रत्यक्ष सांगितलंय टेलिव्हिजनवरही सांगितलंय रोज रोज त्या गोष्टी उगाळून काय फायदा आहे